व्हिडिओमध्ये असं एक पेरणी यंत्र दाखवतोय की कि ज्याची किंमत शून्य रुपये होणार आहे ज्यामुळे तुमच्या पेरणीचा खर्च शून्य रुपये होणार आहे पेरणीसाठी एक रुपयेसुद्धा खर्च लागणार नाही आणि मशीनसुद्धा शून्य रुपयामध्येच तुम्हाला भेटू शकता तर शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सर्वात जबरदस्त मशीन दाखवत आहोत दा त्याबरोबर या मशीनचा अनुभवसुद्धा काही रिटायर्ड ऑफिसर आहेत जे नौसेनेमध्ये कार्यरत होते त्यांचा अनुभवसुद्धा आम्ही मशीनच्या माध्यमातून सांगणार आहोत या मशीनने विविध प्रकारच्या पेरणी त्या ठिकाणी करता येतात या मशीनने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापसाची पेरणी सर्वच प्रकारच्या कापसाची पेरणी याने होऊ शकते त्याचबरोबर सोयाबीनची पू पेरणीसुद्धा उत्कृष्टपणे त्या ठिकाणी होऊ शकते याबरोबर हरभऱ्याचं पीक असेल तर त्याची पेरणी व्यवस्थित होऊ शकते वाटाण्याची पेरणीसुद्धा व्यवस्थित मका या पिकाचीसुद्धा जबरदस्त रीतीने पेरणी ज्वारीची पेरणी होऊ शकते त्याचबरोबर भुईमुग सारख्या पिकाची सुद्धा पेरणी होऊ शकते तर अशात सर्वच प्रकारच्या सर्व बियाणांची पेरणी अगदी व्यवस्थितपणे होऊ शकते हे जे बकेट तुम्ही पाहतात या प्रत्येक बकेटची कॅपॅसिटी अडीच किलोची आहे यामधले अंतरसुद्धा तुम्ही ॲडजस्ट करू शकता हे यंत्र मानवचलित आहे असं जरी तुम्हाला त्या ठिकाणी बघून वाटलं असेल की मानवचलित यंत्र आहे मग कदाचित याने फार हळूहळू काम होत असेल तर तसं नाही आहे अगदी वेगाने त्या ठिकाणी काम करू शकता एका दिवसामध्ये आरामात चार ते पाच एकरची पेरणी सहजपणे तुम्ही कोणत्याही पिकाची करू शकता आता जसं आधी सांगितलं आहे की ही यंत्राची किंमत शून्य होऊ शकते पेरणीचा खर्च शून्य होऊ शकतो कसं हे शक्य आहे तर याचे फायदे दोन होतात पहिला फायदा असा आहे की याने बियाणांची जे काय खर्च आहे तो वाचतो आता जर तुम्ही बियाणे जर शिंपण्याच्या विधीने त्या ठिकाणी जर टाकलं किंवा ट्रॅक्टरद्वारे जर पेरणी केली तर बियाणं वाया जातं आज तुम्ही बियाणांचे रेट बघितले असेल जिथे एक किलो बियाणं पाहिजे असतं तिथे चार चार किलो बियाणं लागतं मग तुम्ही विचार करू शकता की बियाणांमध्ये आपले किती पैसे खर्च होतात मग ह्या यंत्रामुळे काय होतं की याचं जो काय डाय आहे याच्या दिलेल्या प्लेट आहे तर त्या प्लेटमुळे सहजासहजी अगदी प्रिसाईजपणे अॅक्युरेटपणे पाहिजे ते बियाणं पाहिजे त्या जागेवर पडतं अंतर मॅनेज होतात व्यवस्थितपणे बियाणं पडतं त्यामुळे बियाणांचा खर्च अतिशय कमी होत असतो आणि याच झालेल्या खर्चा कमी जो खर्च होतो या खर्चाच्या माध्यमातून तुम्हाला हे घ्यायला खर्च लागणार आहे पण तुमचं जे काय बियाणं वाचणार आहे बहुमूल्य बियाणं तुमच्या याच्यामुळे ह्याच्यामुळे बचत होणार आहे तर त्या बचतीमुळे तुम्हाला हे यंत्र अगदी मोफत त्या ठिकाणी झाल्यासारखं वाटणार आहे तर ही याची खासियत आहे दुसरी खासियत अशी आहे की ॲक्युरेसी आहे म्हणजे काय होतं की अगदी जे काय झाडांच्या मधलं अंतर आहे रोपांमधलं अंतर आहे रो टू रो अंतर आहे जा दोन लाईनमधलं अंतर आहे ते अगदी मॅनेज राहतं अगदी परफेक्ट अंतर राहतं मागं पुढं होण्याचा काही प्रश्न येत नाही त्याचबरोबर याच्यामध्ये जे काय डाय दिलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स दिलेल्या आहेत सोयाबीनसाठी वेगळी प्लेट आहे कापूसासाठी वेगळी प्लेट आहे मकासाठी वेगळी आहे हरभऱ्यासाठी वेगवेगळी प्लेट आहे तर अशा तब्बल पंधरा ते सोळा प्लेट्स याच्यामार्फत देण्यात येतात ज्यामुळे कुठलीही पेरणी कुठली लागवड तुम्हाला जर करायची असेल तर घरगुती पद्धतीवर घरच्या घरी तुम्ही करू शकता यंत्र पाहू शकता तुम्ही अगदी चालवायला सोपं आहे छोटं यंत्र आहे छोटं यंत्र म्हणल्यावर कदाचित तुम्हाला वाटेल की छोट्या क्षेत्रासाठी आहे तर तसं काही नाही अगदी दोन एकर पाच एकर काय तर दहा एकर क्षेत्रसुद्धा तुम्ही याने पेरणी करू शकता कारण की हे यंत्रच तितकं चांगलं आहे यंत्र भारतीय त्या ठिकाणी कंपनीनं बनवलेलं आहे स्वदेशी यंत्र आहे माझ्या पाठीमागे जे अधिकारी उभे आहेत जे रिटायर्ड आहेत तर ते सुद्धा ऑर्गॅनिक शेती करतात त्यांचासुद्धा एक्सपिरियन्स आपण जाणून घेणार आहोत तर आता हे जे काय यंत्र आहे यंत्राद्वारे सर्वच प्रकारच्या पिकांची पेरणी सहजपणे केली जाऊ शकते आता सगळ्यात आधी आपण यांचा अनुभव जाणून घेऊ तर साधारणपणे त्यांचं असं मत आलं आहे की लाईन टू लाईनचे जे का अंतर आहे ते मेंटेन राहतं चांगलं यंत्र आहे अॅक्युरेसी जबरदस्त आहे मेड इन इंडिया आहे त्याचबरोबर याचं मेटल हे या अगदी हेवी मेटल आहे त्यामुळे दहा ते बारा वर्षाची लाईफ त्या ठिकाणी आला आहे त्याचं दुसरे जे साहेब आहेत जे शेजारी यांच्या उभे आहेत तर त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया आपण घेतो आहोत तर यादव सुद्धा त्या ठिकाणी काय आहेत की यंत्र हे भरपूर दिवसापासून शेती करतायत तर त्यांना या यंत्राची प्रतिक्रिया जर बघी आपण घेतली तर त्यांनासुद्धा अगदी ते चांगलं वाटत आहे खूप चांगलं आहे असं त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी मत या या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं आहे तुम्ही इथे त्या ठिकाणी बघू शकता अगदी समाधानी हे शेतकरी आहेत थोड्या दिवसच वापरले पण अगदी चांगलं यंत्र त्यांना वापरलेलं आहे तर हे जे काही यंत्र आहे तर हे आधुनिक प्रकारचं पेरणी यंत्र आहे ज्याने लाईन टू लाईनचं डिस्टन्स त्याचबरोबर बियाणांची बचत होते वेळ वाचतो अगदी सोपं आहे अगदी आपल्या घरातल्या महिला वृद्ध व्यक्ती जे काय म्हातारे माणसं असतील लहान मुलं असतील सर्वच प्रकारची जी काय व्यक्ती आहेत आपल्या घरातलं कुणीही हे काम करू शकतं अगदी नवीन माणूस शेतीत असला तरी हे काम याच्यामार्फत पेरणी केली जाऊ शकते अगदी आरामशीर पण अगदी अॅक्युरेट पेरणी याने होते हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जी सोयाबीनची लागवड चालू होणार आहे कापसाची जी काय लागवड चालू होणार आहे त्यासाठी अगदी बेस्ट आहे तसेच हरभरा ह्या गोष्टीसाठी सुद्धा बेस्ट आहे या, या यंत्राविषयी आता हे जर यंत्र तुम्हाला आवडलं असेल या यंत्राविषयी तुम्हाला अधिकची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या स्क्रीनवर त्या ठिकाणी नंबर दिलेला आहे हिंद किसान ॲग्रो याला संपर्क तुम्ही करू शकता ही सुद्धा अगदी म मोठी कंपनी आहे शेतकऱ्यांसाठी अगदी भारतात भरपूर दिवसापासून काम करत आहे नक्कीच तुम्ही जयन किसान ॲग्रो या कंपनीला कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर बघता आहात या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही तात्काळ कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लगेच हे मशीन ऑर्डर करायचं आहे कारण की हे तुम्हाला मोफत भेटणार आहे कारण की बियाणांचा खर्चच तुम्हाला याचे पैसे वसूल करून देणार आहे ते तात्काळ